नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. दुतुम येथे हिंदुस्तान कंटेनर यार्ड मधून बायोडिझेलचा टँकर जप्त करून उरण पोलिसांनी धडक कारवाई केली. टँकर क्रमांक MH 43 YA 8151 क्रमांकाचा टँकर बायोडिझेल घेऊन दुतुम येथील हिंदुस्तान कंटेनर यार्ड मध्ये आला होता. याची खबर दैनिक वादळवाराचे उरणचे पत्रकार दिलीप कडू यांना मिळाली. ते तातडीने हिंदुस्तान कंटेनर यार्ड मध्ये पोहोचून विचारपूस केली असता त्यांना बायोडिझेलचा टँकर आढळून आला. दिलीप कडू यांनी तिथे विचारणा केली असता हा टँकर कोणाचा आहे आणि या यार्ड मध्ये काय करतोय, कंटेनर यार्डचे व्यवस्थापक कोण आहेत, यार्डचे मालक कोण, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना दिली नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पत्रकार दिलीप कडू यांनी उरण पोलिसांना संपर्क करून त्यांना पाचारण केले. उरण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वायकर व त्यांची सहकारी घटनास्थळी पोहोचले व पंचनामा करून टँकर जप्त केला. गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. बायोडिझेल हे रासायनिक प्रक्रिया करून बनवले जाते. डिझेल इंधनाला पर्याय म्हणून याचा उपयोग केला जातो, परंतु सरकारने बायोडिझेलवर पूर्णपणे बंदी केली आहे. बायोडिझेल हे डिझेलपेक्षा कमी किमतीत मिळते म्हणून चोरून याचा वापर केला जातो. उरण भागात मोठ्या प्रमाणात कंटेनर यार्ड आहेत. तेथील सिबर्ड नावाचे कंटेनर यार्ड आहे. या यार्डात मोठ्या प्रमाणात बायोडिझेलचा वापर केला जातो. हिंदुस्तान यार्ड हे सिबर्ड कंपनीने भाडे तत्वावर घेतले असून त्या यार्डात सुद्धा बायोडिझेलचा वापर केला जातो. उरण भागात करंजा जयंतीवर सुद्धा बोटीसाठी बायोडिझेलचा वापर केला जातो. या बायोडिझेलच्या वापराने सरकारचे मोठ्या प्रमाणावर महसूल बुडवला जात आहे व प्रदूषण वाढीस मदत होत आहे. उरण भागात बायोडिझेलचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने व त्यामुळे सरकारचा महसूल बुडत असल्याने प्रशासनाने गांभीर्याने यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. वादळवारा लाईव्ह साठी विशाल सावंत सह दिलीप कडू सह साहिल रेळेकर उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.